पचमौली पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर अवैध पशुओं का काम कर रहे लोगों पर कार्रवाई की है। पचमौली पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि थाना क्षेत्र के टेका नई बस्ती में पशुओं का अवैध काम हो रहा है। इसी जानकारी पर पुलिस ने आरोपी इकबाल अहमद कुरेशी के घर पर छापामार कार्रवाई कर पशुओं को मुक्त कराया है। टेका नवी वस्तीत काही कुरेश लोकांचा एरिया आहे, त्या ठिकाणी जनावर कापण्याची तयारी अशी डीबी पथकाला माहिती मिळाली। त्याच्यावरनं 2 पंचासह त्या ठिकाणी जाऊन धरझडती घेतली। घरातच ते कापण्याची तयारी होती। 4 जनावर सापडले त्या ठिकाणी, यंग होते ते, जो अंदाजे 90,000 रुपयाचा माल जप्त केले पंचा समक्ष। आणि तो घर इकबाल अहमद कुरेशीच होतं, त्याला जसं माहीत पडलं तो पळून गेला तिथून। त्याला अटक करून पुढील तपास करण्यात येते। त्या टीममध्ये एपीआय खंडारे, लक्ष्मण शेंडे, गरवारे तायडे हे हवालदार, डबरे राकेश आणि कोसरे अतुल फरताडे या लोकांनी ती कारवाई केलेली आहे। जिथं जिथं ज्या ज्या वेळेला आम्हाला ही अशी खबर मिळते त्या त्या वेळेला आमची पथकाकडून आम्ही खात्री करून 50 जाऊन रेड करतो आम्ही, आणि ही कारवाई सतत सुरू राहील। 4 जनावर आहेत, अंदाजे 90,000 किंमत आहे। हे गोवंश शाळेच्या सुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी आम्ही तिथे दाखल केले।